विद्यार्थी मित्रांनो, आपण याचप्रमाणे जशी आयताची आणि चौरसाची परिमिती पाहिली त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी वस्तुरूपी तारेचा त्रिकोण घेतलेला आहे आणि या तारेच्या त्रिकोणाची लांबी मोजून आपण याची सुद्धा परिमिती काढू शकतो. समजा या त्रिकोणाची, तारेच्या त्रिकोणाची आपण जर एका बाजूची लांबी पाहिली तर याच्या एका बाजूची लांबी साधारणपणे 25 सेंटीमीटर आहे, नंतर दुसऱ्या बाजूची लांबी 23 सेंटीमीटर आहे आणि एका बाजूची लांबी 20 सेंटीमीटर आहे. तर आपण हे फळ्यावर पाहूया. तर समजा आपण असा एक त्रिकोण घेतला, जो त्रिकोण तारेचा होता तसाच त्रिकोण, त्याच्या आपण त्या त्रिकोणाला ए बी सी अशा प्रकारे नाव दिले आणि त्याची खालची बाजू होती 20 सेंटीमीटर सेम, बाजू ए सी जी होती ती 25 सेंटीमीटर होती आणि बाजू ए बी जी होती 23 सेंटीमीटर. अशा प्रकारचा हा त्रिकोण आहे आणि ह्या त्रिकोणाची आपल्याला परिमिती काढायची आहे. तर आपण मगाशी जशी चौरसाची आणि आयताची परिमिती काढली त्याप्रमाणे या त्रिकोणाची परिमिती काढूया. त्रिकोणाची परिमिती आपण म्हणू बाजू ए बी अधिक बाजू बी सी अधिक बाजू सी. आपण आता आपले माप या सूत्रामध्ये टाकूया. बाजू ए बी, बाजू ए बी ही 23 सेंटीमीटर आहे, 23 सेमी अधिक बाजू बी सी, बाजू बी सी ही 20 सेंटीमीटर आहे आणि बाजू सी ए ही 25 सेंटीमीटर आहे. तर आता या तिघांची बेरीज आपण केली तर आपल्याला मिळते जवळपास 68 सेंटीमीटर या त्रिकोणाची परिमिती आहे. तर आपण या तारेच्या त्रिकोणाची तिघही बाजूंची लांबीची बेरीज केली असता आपल्याला 68 सेंटीमीटर ह्या त्रिकोणाची परिमिती मिळाली. तर आपण असं म्हणू शकतो की त्रिकोणाची परिमिती म्हणजे त्या त्रिकोणाच्या तीनही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजेच त्या त्रिकोणाची परिमिती. अशा प्रकारे आपण कोणत्याही त्रिकोणी वस्तूची, शेत असेल, तळ असेल, अशा कोणत्याही त्रिकोणी वस्तूची आपण परिमिती अशा पद्धतीने काढू शकतो आणि अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सोडवू शकतो.